नमस्कार, मी प्रमिला। माझ्या टॉप शिले क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज बघणार आहोत काठाची सुंदर डिझाईन। हाईट 14 होती, 1 इंच मिळून 15 घेतली। घडी 11 ची घेतलेली आहे, 36 चं माप आहे। मोंडा 6 चा घेतलाय। गोल गळ्यावर सुंदर अशी काठाची डिझाईन आपण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। पुन्हा बघूया, मोंडा 6 इंचाचा, 1 ते 1.25 अंतर राहील इथे। शोल्डर घेतले आहे 3.5 आणि 6.5 इंचाचं। मागील गळा आहे 9 इंचाचा, 3.5 वर चौकोन करायचंय, लाईन केली चौकोन करायचंय। या ठिकाणी गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आता जी कडीला डिझाईन आपल्याला घ्यायची आहे काठाची, त्याची डिझाईन आता आखून घेऊया। अर्धा गोल करून दोनदा खाली पानाचा आकार घ्यायचा आहे, थोडासा डीपमध्ये। खूप सुंदर दिसतो आणि छान पण वाटतो, नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सुंदर आहे आणि सोपा पण आहे। कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता, इतका सोपा आहे। कटिंग झालेली आहे आपली। आता कॅनव्हस पेपरवर आपल्याला हा आकार आखून घ्यायचा आहे। डबलचा कॅनव्हस पेपर या ठिकाणी आपण घ्यायचा आहे। घडी केली, आता त्यावरती जो आपण आकार आखून घेतलाय तो ठेवून घेऊया। गोल आकार इथे आखून घ्यायचा आहे आणि जो कडेला आपण आकार आखून घेतलेला आहे डिझाईनचा, तो सेम तसाच पुन्हा आखून घ्यायचा आहे। कट करायचा आहे। थोडासा आपण इथे आकार वाढवणार आहोत, कमी झालाय तिथे। जसा आकार आपण आखून घेतलाय तसाच तो कट करायचा आहे। आता हा काट आहे, काट साडीच्याच कलर सारखा आलाय। या ठिकाणी तुमच्याकडे जर कलर वेगळा असेल काठाचा तर खूपच सुंदर, इथे सेमच कलर आलेला आहे। आता बरोबर काट या ठिकाणी आपण जेवढा पाहिजे तेवढा शिलाईची वेस करून घेऊया। थोडासा जोड आपण या ठिकाणी देणार आहोत, जेवढा जोड द्यायचा आहे तेवढाच द्यायचा आहे, खूप जास्त पण नाही। तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी। आता या ठिकाणी आपल्याला अस्तर आणि कपडा एकमेकाला शिलाई करून घ्यायचा आहे, उलटपलट नाही करायची। आता आतल्या साईडने आपण बरोबर अस्तर ठेवायचे आणि शिलाई करून घ्यायची। मोंडाला पण शिलाई, खालच्या साईडला पण शिलाई करायची। कमी वेळेत आणि खूप सुंदर असा बनणारा डिझाईन आहे। अगदी कोणत्याही साडीवर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान दिसतो। जर काट नसेल तर इथे साडीचा कपडा पण तुम्ही वापरू शकता। आता काट समोरासमोर ठेवायचे, थोडंसं दुमडायचं या ठिकाणी आणि त्यावरती शिलाई, म्हणजे जोड देण्याची सगळ्यात सोपी पद्धत, दुमडून आणि त्यावरती शिलाई। आता जेवढा पाहिजे तेवढाच आपण काट या ठिकाणी जोडणार आहोत। काट एकमेकांना जोडून झाले। आता जो कॅनव्हस पेपर आपण डिझाईनचा कट केला तो त्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि जसा आकार आहे तशी शिलाई या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे। कडीला पण शिलाई करायची।
आता जेवढा कॅनव्हस पेपरचा आकार आपण कट केलाय, बाहेरून जरासा थोडासा जास्त ठेवून तिथे कट करून घ्यायचंय. आतली साईड पण जेवढा गळा आहे तेवढंच कट करायचंय. आता तिरकी कातर एकदम कोण्यांमध्ये आणि साईडला थोडी थोडीशी. थोडस दुमडायचंय. बरोबर या ठिकाणी आपल्याला गोलाकार घ्यायचंय, करून अर्धा गोलाकार. जसा आपला आकार आहे सेम त्याच आकारावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई घ्यायची असते. थोडीशी चून आली तरी काही प्रॉब्लेम नाही. थोडं थोडं करून शिलाई करायची. आता आतल्या साईडने ठेवून जसा गळ्याचा आकार आहे गोल तसाच साधारणतः अर्ध्या इंचावर या ठिकाणी आपल्याला शिलाई घ्यायची. त्यानंतर बघा शिलाई झाल्यानंतर पुन्हा तिरकी कातर. थोडंसं कपडा कट करायचंय, म्हणजे जेव्हा आपण दुमडतोय आणि बाहेरच्या साईडला घेतो तेव्हा तो छान दुमडला जातो आणि फिनिशिंग छान येते. आता बघा प्रेस करायचंय आणि सुईच्या साईडला हा काट घ्यायचाय. बरोबर प्रेस करून गोल आकारामध्ये आपण इथे शिलाई देऊन घ्यायची. बाहेरच्या साईडला पण आता शिलाई करून घ्यायची जसा आकार आहे त्यानुसार. कोणत्याही साडीवर ट्राय करून बघा, खूप सुंदर दिसेल. काट नसेल तर या ठिकाणी तुम्ही साडीचा कपड्याचा वापर करू शकता. जी कमरेची टक्स आहे ती साधारणतः 3.5 इंचावरती एकदम शोल्डरच्या मधोमध घ्यायची, किंवा जो आपला गळा असतो त्यापासून 1.5 इंचाचा अंतर ठेवून आपण हे टक्स घेऊ शकतो. आता कमरपट्टी साधारणतः 1.5 इंचाची म्हणजे 2 इंचाची आहे. वरती 1/2 इंच दुमडलाय, 1/2 इंचाची शिलाई. समोर आता कमरची पट्टी केली, त्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आणि मधोमध 5 नंबरची शिलाई. 5 नंबरची शिलाई अशासाठी की आपण इथे हात शिलाई करून ही शिलाई काढू शकतो. आता कडेला मी लेस लावत आहे. जर तुमच्याकडे वेगळा कलर असेल तर तुम्ही या ठिकाणी वेगळ्या कलरची लेस लावू शकता. पण आता काय झाले, साडीचा कलर आणि काठाचा कलर एकच असल्यामुळं इथे फक्त गोल्डनचीच लेस आपण लावू शकतो. तर तुम्हाला जर तुमच्याकडे डबल कलर असेल तर तुम्ही ती लेस या ठिकाणी लावू शकता. जसा गळ्याचा कडेचा आकार आहे त्यानुसार ती लेस आपण लावायची आहे. थोडीशी चून घेऊन खालच्या साईडला इथे बरोबर आकार तयार करायचा आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर आणि सोप्यामध्ये हा गळा आपला तयार झालेला आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. अशाच माझ्या टॉप शिले क्लासवरच्या नवनवीन आणि सोपसोप्या व्हिडिओ बघत चला. थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल. कोणत्याही साडीवर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला.